नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत तर आपल्याला सेट नेट याच पद्धतीने इतर स्पर्धा परीक्षासाठी सामान्य ज्ञान या अंतर्गत पर्यावरणावर आधारित प्रश्न विचारण्याची शक्यता असते कारण पर्यावरण हा विषय आपल्या शिक्षणाशी संबंधित असतो त्यामुळे पर्यावरण हा विषय आपण परफेक्ट करावा यासाठी काही महत्त्वाच्या जागतिक पर्यावरण परिषदा मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे तर पहा सर्वात पहिली जी पर्यावरण परिषद आहे ती मी जरा शेवटी लिहिली आहे तिथून आपण सुरू करूयात सर्वात पहिली जागतिक पर्यावरण परिषद होती रामसर परिषद याला रामसर ठरावसुद्धा म्हणतात किंवा रामसर करारसुद्धा म्हणतात तर ही रामसर परिषद ही इराणमधील रामसर या ठिकाणी भरली होती किंवा घेण्यात आली होती दोन फेब्रुवारी एकोणीसशे एकाहत्तरला ही परिषद झाली मग या परिषदेमध्ये पर्यावरण विषयक पानथळ जागांचे संरक्षण आणि त्यावर उपाययोजना यावर चर्चा घेण्यात आली पानथळ जागा दलदलीच्या जागा यांचे संरक्षण करायचं आणि त्यासाठी त्याच्या संवर्धनासाठी उपाययोजना हा या रामसर परिषदेमधील मुख्य विषय होता आणि एकोणीसशे पंच्याहत्तर साली हा ठराव अंमलात आणला गेला म्हणजे एकोणीसशे एकाहत्तरला परिषद झाली एकोणीसशे पंच्याहत्तरपासून त्याची अंमलबजावणी झाली ओके एकाहत्तरचा पहिली परिष पर्यावरण परिषद होती त्यानंतर दुसरी जी परिषद होती आपली ती होती एकोणीसशे बहात्तर सालची एकोणीसशे बहात्तर साली होती पहिली जागतिक पर्यावरण परिषद तर अतिशय महत्त्वाची ही परिषद आहे पहिली जागतिक पर्यावरण परिषद यू एन म्हणजेच युनायटेड नेशन संयुक्त राष्ट्रसंघांनी घेतलेली ही परिषद होती स्वीडनमधील स्टॉक होम या ठिकाणी एकोणीसशे बहात्तर साली ही परिषद घेण्यात आली पाच जून ते सतरा जून या दरम्यान ही परिषद झाली आणि या परिषदेचा मुख्य विषय होता मानवी पर्यावरण आणि पाच जून जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय याच पहिल्या जागतिक पर्यावरण परिषदेत घेण्यात आला तेव्हापासून आपण पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो ओके त्यानंतरची जागतिक पर्यावरण परिषद दुसरी जागतिक पर्यावरण परिषद म्हणूयात ती बेलग्रेड येथे एकोणीसशे पंच्याहत्तर साली झाली तेरा ते बावीस ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तरला ही परिषद झालेली आहे पर्यावरणविषयक कायदे आणि जनजागृती या विषयावर या परिषदेमध्ये चर्चा झाली पुढील परिषद आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल किंवा मॉन्ट्रियल करार असंही आपण म्हणतो मॉन्ट्रियल करार मॉन्ट्रियल करार म्हटलं की ओझोन ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे कॅनडामधील मॉन्ट्रियल या ठिकाणी सोळा सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी साली ही परिषद किंवा हा करार झालेला आहे या करारामध्ये ओझोनचा क्षय थांबवण्यासाठी उपाययोजना सुचवण्यात आल्या आणि सोळा सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा करण्यास सुरू झाली ते एकोणीसशे पंच्याण्णवपासून तर सोळा सप्टेंबरला हा करार झाला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल किंवा मॉन्ट्रियल करार म्हणून सोळा सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून एकोणीसशे पंच्याण्णवपासून साजरा करण्यास सुरू झाला ओके पुढील जी परिषद होती तिवती रिओ द जेनेरो परिषद हिलाच आपण पहिली वसुंधरा परिषद असेही म्हणतो रिओ द जेनेरो परिषद पहिली वसुंधरा परिषद तर ब्राझीलमधील रिओ द जेनेरो या ठिकाणी ही प परिषद झाली तीन जून ते ती चौदा जून एकोणीसशे ब्याण्णव साली ही परिषद झाली वातावरणातील प्रदूषणाच्या प्रश्नावर उपाययोजना सुचवणे हा मुख्य विषय या परिषदेमध्ये घेण्यात आला ओके तर लक्षात ठेवायचा आहे रिओ द जेनेरो म्हटलं की आपल्याला पहिली वसुंधरा परिषद आणि वातावरणातील प्रदूषणाच्या प्रश्नावर उपाययोजना हा घटक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे पुढील परिषद आहे जैवविविधता करार तर पहा यू एन युनायटेड नेशनद्वारे संयुक्त राष्ट्राचा हा करार होता एकोणीसशे त्र्याण्णव साली झालेला त्यामध्ये जैवविविधता संरक्षण आणि संवर्धन यावर चर्चा करण्यात आली पुढील करार आहे रासायनिक शस्त्रे करार एकोणीसशे सत्त्याण्णव साली झालेला आहे रासायनिक शस्त्रावर बंदी घालण्यात आलेली आहे यामध्ये एकशे ब्याण्णव सदस्यांनी हा करार मान्य केला सध्या इस्रायल आणि म्यानमार या करारामध्ये सहभागी नाहीत पुढे आहे क्योटो आ, करार किंवा क्योटो परिषद जपानमधील क्योटो या ठिकाणी हा करार झाला म्हणून या कराराला क्योटो करार असे म्हणतात एकोणीसशे सत्त्याण्णव साली हा करार झाला तर जागतिक तापमान वाढ हा या करारामधील परिषदेमधील मुख्य विषय होता यामध्ये सदतीस औद्योगिक देशांनी सह्या केल्या म्हणजे प्रदूषणास आळा घालण्यासाठी प्रदूषण करणाऱ्या घटकावर बंधने लादण्यात आली कार्बन उत्सर्जने बंदी म्हणजे कार्बन उत्सर्जित करणाऱ्या यंत्रांवर बंधनी घालण्यात आली सोळा फेब्रुवारी दोन हजार पाचपासून याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे नोव्हेंबर दोन हजार नऊमध्ये एकशे सत्याऐंशी देशांनी या करारावर सह्या केलेल्या आहेत तर पहा ओझोन म्हटलं की आपण मॉन्ट्रियल करार जसं लक्षात ठेवतो तसं क्योटो करार म्हटलं की में कार्बन उत्सर्जित बंदी किंवा जागतिक तापमान वाढ या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कारण कार्बनचं प्रमाण वाढल्यानंतरच जागतिक तापमान वाढ होते म्हणून आपण ही गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे त्यानंतरचा जो करार आहे तो आहे पॅरिस म्हणजेच पॅरिस परिषद तो दोन हजार पंधरा साली झालेली आहे संयुक्त राष्ट्राची पर्यावरण परिषद आहे एक विसाव्या एकविसावी हवामान बदलाची ही परिषद आहे भारताने दोनशे सोळा साली या पॅरिस परिषदेवर किंवा या करारावर स्वाक्षरी केलेली आहे या परिषदेला बासष्ट देशांची मान्यता मिळाली दोनशे सोळापासून हा करार अंमलात आणला गेला तर पहा पॅरिस म्हटलं की हवामान बदल हे लक्षात ठेवायचं जाता जाता लक्षात ठेवा रामसर परिषद पानथळ दलदलीच्या ठिकाणाचे संरक्षण संवर्धन पॅरिस परिषद हवामान बदलाची परिषद त्याच पद्धतीने क्योटो प्रोटोकॉल जागतिक तापमान वाढ कारभार उत्सर्जनावर बंदी तर महत्त्वाचे फक्त मी तुम्हाला सांगेन रिओ द जेनेरो पहिली वसुंधरा परिषद इथं वातावरणातील प्रदूषणाच्या प्रश्नावर उपाय सुचवण्यात आले मॉन्ट्रियल प्रोटोकॉल म्हणलं की ओझोन क्षय थांबवण्यासाठी उपाययोजना आणि पहिली जागतिक पर्यावरण परिषद इथं पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला तर अशा पद्धतीने आपण पर्यावरण या घटकाअंतर्गत काही महत्त्वाच्या जागतिक परिषदा पाहिलेल्या आहेत तर तुम्ही हे मुद्दे तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घेऊ शकता थँक्यू